जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने नारायणगाव या ठिकाणी तरकारीचा बाजार सुरू केल्यामुळे शेतकरी वर्ग समाधान व्यक्त करतो आहे. 25 ऑगस्ट रोजी तरकारीला बाजारभाव काय मिळाला आणि सभापती संजयराव काळे यांनी नारायणगाव या ठिकाणी तरकारीचं मार्केट सुरू केल्यामुळे शेतकरी बांधवांच्या काय प्रतिक्रिया आहेत ऐकूयात. ब्युरो रिपोर्ट, विग्नर टाइम्स, नारायणगाव. मला
रुपये, 15 रुपये, 20 रुपये, 51 रुपये, 251 रुपये, 251 रुपये, 55 रुपये, 60 रुपये, 260 रुपये, 260, यो बाबा 260 रुपये. ₹200. ₹50, ₹60, ₹70, ₹80, ₹90, ₹100, ₹200, ₹250, ₹300, ₹400, ₹500, ₹600, ₹700, ₹800, ₹900, ₹1000, 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 ₹1
दादा नमस्कार. नमस्कार. आज काय विकायला घेऊन आले? फरशी. किती किलो होती? फरशी 270 किलो होती. कशी किलो गेली? काय भाव मिळाला? 15 रुपये भाव. 15 रुपये किलो. किलो काय अपेक्षित? 15 रुपये किलोने जर गेली तर शेतकऱ्यांचा शेतमजुरी सुटत नाही. मजुराची. कुठून आले तुम्ही? येडगाव. येडगाववरनं. काय बाजार काय मिळायला पाहिजे? 400-500 तरी बाजार व्हायला पाहिजे होते. 400-500 म्हणजे 40-50 रुपये किलो. 40-50 रुपये किलो तेव्हा ती फरशी परवडती. प्रकाश नमस्कार. हो रामकृष्ण. काय घेऊन आले आज? आज फ्लावर घेऊन आलो ना. काय भाव? अजून झालं नाही पीठ, पण घेऊन आले. कालचा बाजार काय होता? का परवाचा बाजार 120 रुपये लागला होता. कमी जास्त वाढला पाहिजे काय? बाजार तसा वाढलाच पाहिजे शेतकऱ्याला, परवडलं पाहिजे ना. एकरी खर्च किती येतो? फ्लावरला एकरी खर्च 80-85 हजार. जिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीनं नारायणगाव या ठिकाणी तरकारी भाजीपाल्याचा लिलाव सुरू केलेला आहे. हो. काय परिस्थिती काय वाटतं तुम्हाला? नाही केलं ते योग्य केलं. हे जे केले ना आपल्या शेतकऱ्यांसाठी चांगले. फक्त बाजार लेव जरा टिकून राहिले नाही शेतकऱ्याला. बरोबर मंचरला नेण्यापेक्षा उतरून नारायणगाव चांगले. साहेबांनी तसं काम चांगलं केलं, एकदम एक नंबर काम. पण मार्केटचं थोडं तळमळ झाली का शेतकरी वायबल होतं. तर बाजार पडणे तर काय मार्केट कमिटीच्या हातात नाही? नाही नाही ते नाही. मला जेव्हा वाढली ना का मार्केट थोडंसं. पाऊस पडत नाही. ते तर लय अवघड काम झाले. पाऊस नाही पडत सगळ्यात अवघड काम झालं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या. राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज. सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.